सध्या अस्तित्वात असणाऱ्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण शासन कसं देणार असा प्रश्न आज सकल मराठा समाज संघटनेच्या वतीनं उपस्थित करण्यात आला आहे यासंबंधी संघटनेच्या वतीनं करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन देण्यात आलं मराठा आरक्षण प्रश्नी राज्य शासनानं सत्तावीस सप्टेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावा अशी मागणी राज्याच्या एका भागातून पुढे आली आहे तर मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबी मराठाचं प्रमाणपत्र देण्याची मागणी जोर धरतीय अशा दोन स्वतंत्र मागण्या मराठा संघटनांच्या वतीनं पुढे आल्या आहेत पण या मागणीला आतापासूनच ओबीसी आणि कुणबी समाज विरोध करतोय चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न शासन करत आहे असं जाहीर केलंय या पार्श्वभूमी भूमीवर आज सकल मराठा समाज संघटनेच्या वतीनं करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याविषयी संघटनेमध्ये नाराजी असल्यानं ना तहसीलदारांना हे निवेदन देण्यात आलंय दरम्यान नामदार दीपक केसरकर आणि हसन मुश्रीफ यांनी गेल्या महिन्याभरात सकल मराठा समाजाला मुंबईतील बैठकी संबंधी दिलेली आश्वासनं फसवी असल्याचा आरोप संघटनेनं केलाय अशा परिस्थितीत शासनानं सत्तावीस सप्टेंबर पर्यंत आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा सकल मराठा समाज आंदोलन छेडेल असा इशारा संघटनेनं दिलाय यावेळी संघटनेचे निमंत्रक बाबा इंदुलकर बाबा पार्टे दिलीप देसाई यांनी मराठा समाज आरक्षणाची तीव्रता रावडे यांच्यासमोर स्पष्ट केली मराठा समाज संघटनेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही रावडे यांनी दिली आहे